नमस्कार, माझं नाव अनिल चिंतन पाटोळे, न्यूज 24 इमामपूर नगर तालुका। आज सध्या आमदारकीचा बिगुल वाजलेला आहे, त्यांच्या विरोधात जे तनपुरे साहेब आणि शिवाजी कडेले साहेब यांची लढत होणार आहे, पण रावरी विधानसभेत आपण चर्चा पाहूया। नमस्कार साहेब, तुम्हारा नाम क्या है? आप काके याकेश? तो ये प्रणाम करे, तो भी राज आमदारकी का जो बिगुल बज चुका है, याचं तुमचं विचार कोण होईल मग रावरीचा आमदार तनपुरे साहेब का शिवाजीराव कडेले साहेब? हा बोला। कडेले साहेब कमून योजना? नमस्कार, तुमचं नाव काय? बाळासाहेब। आता ही लढत होणार आहे, याच्यात विजयचा गुलाल कोण उधळेल, तनपुरे साहेब का शिवाजीराव कडेले साहेब? आता इथे विषय असा आहे, राजू भाऊ शेट्टी ही एक व्यक्ती अशी आहे, ही या तालुक्यातली गेम चेंजर आहे। तर ते ज्या व्यक्तीला सपोर्ट करतील ना, तीच व्यक्ती हमकास या तालुक्याचे आमदार होणार। पण रावरी तालुक्यामध्ये विकासाचे काम दोन्ही आमदारांनी केले ना, कडेले साहेबांनी मी केले आणि तनपुरे मी। विकासाचे काम अशी म्हणजे म्हणावं अशी तर काही विकासाचे काम झालेले नाही, भरपूर प्रश्न काही प्रलंबित आहे तिथं। इथं म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे हा नगर मनमाड जो रस्ता आहे, हा रस्ता एकदम म्हणजे तुम्ही पण बघताय सगळे, या रस्त्याचं काम आजपर्यंत 5-10 वर्षापासून हे रखडलेला रोड आहे, याचं काम झालेलं नाही। दुसरी गोष्ट कारखान्याचा विषय येतो, कारखाना बंद पडलेला 10 वर्ष झाले, तो पण चालू नाही झालेला अजून। त्यासाठी पण धडपडणारे आमचे राजू भाऊ शेट्टी, ते सुद्धा याला खूप प्रयत्न करून ते कारखाना चालू करायचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी व हे एक फायद्याची गोष्ट आहे। आणि जी लाडकी बहिणी योजना सुरू झाली, आता माता बहिणी प्रत्येक समाजाला 18 पगडीला तुला हा 1500 रुपयाचा महिना भत्ता मिळतोय, हा लोकांचे अपवाय की बंद नाही होणार अशी चर्चा चालू आहे, मग त्यांचं वजन कोणाकडे राहील, तनपुरेकडे का शिवाजीराव कडेला साहेबांकडे राहील? लाडकी बहीण योजना म्हणजे थोडक्यात म्हणजे एक समजा मोठ्या माणसांचं जाऊ द्या, पण गोरगरिबासाठी एक चांगली योजना आहे, त्यामुळे त्या योजनेसाठी आपण त्याला आपण विरोध नाही करू शकत। कोण म्हणून विजयचा गुलाल? विजयचा गुलाल हमकास मला तर वाटतं आपला म्हणजे हिंदुत्ववादी शिवाजीराव कडेले हे निवडून येऊ शकतात। त्यांचं म्हणणं आहे की शिवाजीराव कडेले हे विधानसभा मध्ये प्रचंड मताने निवडून येऊ शकतात। चला पुढे बोलूया। नमस्कार, आपण चर्चेमध्ये आपण पाहूया विधानसभेमध्ये कोण होईल। साहेब तुमचं नाव का? वासेगुरू। मग आज ही लढत मध्ये कोणाचा विजय होईल, कडेले साहेबांचा होईल का तनपुरे साहेबांचा होईल? सांगता येत नाही, तरी पण बोलायचं आहे, ज्याला मतदानाचा हक्क आहे त्याला बोलायचं आहे, बोला बोका ते म्हणतात सांगता येत नाही, पण तरी काय होईल तुमच्या अंदाजाने? तुम्हाला हक्क तर वाजवणार ना विस्तार केला, बोला लोकांच्या। आपण पुढे वळूया, आपण विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे नगर तालुक्यामध्ये, रावरी तालुक्यात आपण आलेलो आहे। नमस्कार, तुमचं नाव काय? मी आदित्य शिर्के फारवळीवरून आलोय, साहेबांच्या गावा शेजारून साहेबांच्या। मी तुला विचारतो, आज ही लढत होणार, दोघांची तिकीट फिक्स झालेली आहे, ही लढत हो काठेची टक्कर होणार आहे, याच्यामध्ये माजी मंत्री शिवाजी कडेले साहेबांचा विजय होईल, कत्तनपुरे साहेबांचा विजय होईल? साहेबांचा विजय होईल आणि भरपूर मतांनी होईल। कमून असं काम लोक जनतेचे काम केलेले तेवढे, विकासाचे काम केलेले आहेत का? आमदार नसताना माझ्या वैयक्तिक गावामध्ये साहेबांनी जवळजवळ आता या 6 महिन्यामध्ये 30-35 लाख रुपयाचा निधी दिला, काम दिले। मग हे जर आता जर साहेब आमदार जर असते आता, तर आमच्या गावामध्ये कमीत कमी या 5 मागच्या 5 वर्षांमध्ये साहेबांनी 1.5-2 कोटी रुपये निधी आम्हाला दिला असता, आमच्या गावाचा विकास झाला। आता इतनपुरे म्हणजे आत्ता आजी आमदार आहेत, यांनी आमच्या गावामध्ये एकदा पण व्हिजिट दिली नाही, की समजा गावामध्ये 1 रुपयाचं जे म्हणतो आपण ते काम दिलं नाही, अशी खंत वाटते आम्हाला की असे आमदार आमच्या मतदारसंघात आहेत म्हणून।